स्वरूप कशावर खेळतोस तू? शिंप्यांबरोबर. अरे अरे हे जेवणाला आहेत. हे तू किचन मधून आणलेस? हे येड्या जाऊन जा किचन मध्ये दे मम्मीला. तर अरे जेवण बनवायचं तू काय खेळायला घेतलं? जा जा चल आतमध्ये पड. आजकालची मुलं ना. तर मित्रांनो, आजच्या फूड रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत शिंपल्यांचं कालवण. मी अनिकेत जाऊन तुमचं स्वागत करतोय आपली यूट्यूब चॅनलवर दॅट्स माय लाईफ. चला बघूया. हॅलो मम्मी, आजच्या रेसिपीमध्ये आपण काय दाखवणार आहोत हे सगळ्यांना सांगून दे. शिंपल्यांचं कालवण. शिंपल्यांचं कालवण. अरे वा. आपण शिंपले आणले, ते आता उकडत ठेवले थोड्याशा पाण्यामध्ये. नंतर आपण त्यांना फोडून घेणार. हे तुम्ही अख्ख्या कापून शकता तुम्ही इथून वेळेवरती. पण मी उकडून घेते. हे कापून पण एक सिप्पी करू शकता. म्हणजे त्यांना उघडायचंच असतं काही झालंच. हां, हे कापताना लय वेळ लागतो. ते उकडून घ्यायचं की पटकन होतात. ओके. ते झाकण ठेवून आपण 15 मिनिटं उकडून घेऊया. तर आपण जरा इन्ग्रेडियंट्स बघून घ्या. मम्मी सांगते का? हां सांगते. हे धणे आहेत, बडीशेप आहे, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, दालचिनी, जायपत्री, एक चक्रीफूल, हे मोठी इलायची आणि हे लहान इलायच्या चार घेतल्यात आणि ह्या सुक्या मिरच्या घेतल्यात. हे सर्व आपण भाजून घेणार आहोत. हे सर्व भाजायचं आहे आपण. आणि हा मसाला, हे दोन कांदे घेतलेत मीडियम आकाराचे. हा ओलं खोबरं घेतलं थोडं. हे सुकं खोबरं मी भाजून घेतलं अर्धी वाटी. 1 इंच आळं घेतलं आहे. 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आणि 1 टमॅटो घेतला आहे. आणि हे आपल्या शेवग्याच्या शेंगा आणि हा का बटाटा आपण सोलून घेतलेला आहे. तो आपण आमटीत घालणार आहोत. थोडंसं तेल टाकलं आहे आपण. त्याच्यात कांदा परतून घेणार आहोत. चांगलं भाजून घेणार. लाल सोने रंगा होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला. पण कॅमेऱ्यावर. अरे वा, हे सगळं उघडलेलं आहे. असे सगळं उघडलं. म्हणजे हे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही आहे. ते आपल्याला आमटीमध्ये वापरायचं आहे हे जे पाणी आहे. म्हणून आपण याला चार वेळा धुवून घेतलेलं आहे ते पूर्ण. हे आपण 1 सिप्पी काढून घेतोय. हे बघा, हे फेकून देणार आहोत. हे झाले शिंपल्या आणि हे झाले शिंपल्यांचे कवर, ज्यात तुम्ही आमच्या गावी खेळला जाणारा खेळ चल्लस म्हणजेच सध्याचा लुडो खेळू शकता तुम्ही. हे जे आपण उकडून घेतलेले आहे त्या चिवल्या, तर हे पाणी आपण चांगलं गाळून घेणार. कधी कधी याच्यामध्ये खाली कच असते तर ती कच निघून जायला पाहिजे. हे पूर्ण पाणी गाळून घेणार, फेकून देणार नाही. आपण आमटीत वापरणार आहोत. ओके. हे आपण जे खोबरं भाजलंय गॅसवरती ते आपण आधी वाटून घेणार आहोत बारीक. तर त्याचे जाडे जाडे तुकडे आहेत ना, त्यामुळे ते पहिलं वाटून घेणार आहोत. हे सगळं भाजून घेतलंय ना बाकीचं? हे सर्व भाजून घेतलंय, ते आपण वाटणार आहोत. आपचा घरचा मसाला आहे हा. अर्धा तुमच्या हळद टाकू. गॅस त्याला स्लो ठेवा तुमचा, नाहीतर मसाले जळून जातात. मसाला आता भाजून झाला आपला छानपैकी. हे बघा, मसाल्याने तर तेल सोडायला सुरुवात केलेले. आता आपण त्याच्यामध्ये बटाटे आणि हे टाकणार आहोत शेंगा. त्याला चांगलं परतून घेणार आहोत. आता हे 5 मिनिटं झाकण ठेवून आपण याला परतणार आहोत मिडियम गॅसवरती.
आता आपण जे उकडून जे पाणी ठेवलं ना ते पाणी आपण टाकणार आहोत त्याच्यात. शिंपल्यांचं पाणी. शिंपल्यांचं पाणी हे गाळून घेतलेलं आहे. शिंपल्या सोडणार आहोत. झाकण देऊन आपण शिजूया आता 15-20 मिनटं शिजेपर्यंत. बटाटा आणि शेंग शिजायला पाहिजे आतमध्ये. आता आपण अंदाजाने मीठ टाकणार आहोत. मीठ थोडं कमीच टाका, नंतर चव मिळून परत टाका, कारण पाहते शिंपल्यामध्ये मीठ असतं थोडं. मित्रांनो, शिंपल्याचं किंवा तिसऱ्याचं कालवण रेडी आहे. थोडीशी वेगळी चव असते, आपण आता टेस्ट करून बघूया. सुपर झाले. तुम्हाला शिंपल्या दाखवते कसे झाले ते बघा. हे असतं जे मेन असतं शिंपल्याचं, खूप मस्त लागतं. हाच पाठ खायचा असतो, बाकीचे हे आहे ते फेकून देऊ शकता. मस्तच झाले. ही रेसिपी नक्की बनवू शकता. जर का हा व्हिडिओ आवडला असेल, मला माहिती आवडला असेलच, तर या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन जरूर दाबा. दॅट्स माय लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. या मित्रांनो जेवायला.